ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेतीच्या अंतर्गत वादातून 2 हेक्टर क्षेत्रातील कपाशी पीक उपटून फेकल्याची घटना सोयगाव तालुक्यातील अंजोळा शिवारात घडली. याबाबत सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सातगाव डोंगरी तालुका पाचोरा येथील बाबूलाल परदेशी यांची अंजोळा शिवारात गट नंबर 7-1 मध्ये 2 हेक्टर 40 आर जमीन आहे. जमिनीमध्ये कपाशी पिकाची लागवड करण्यात आली होती. त्या जमिनीबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद येथे गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. हे सध्या प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. मात्र आधीपासून बाबूलाल परदेशी यांच्या ताब्यात ही जमीन आहे. 5 ऑगस्टला दामोदर पाटील, सावत्र भाऊ, भैया पाटील, मुलगा राहुल पाटील, जलाल तडवी यांच्यासह 10-12 गुंड प्रवृत्तीचे काही लोक शेतात येऊन सध्या निकाल आमच्याकडून लागलेला आहे, आम्ही जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलो आहे, जमिनीचा ताबा द्या नाहीतर कपाशी उपटून फेकू, तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिल्यानं वाद निर्माण झाला. त्यावेळी त्यांना बनोटी चौकीच्या पोलिसांनी समज दिली आणि वाद मिटवला. मात्र काही दिवसांनी त्या शेतातील पूर्ण कपाशी पीक उपटून फेकल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आधीच परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं कपाशी पिकांचं नुकसान झाले, शेतीला मोठ्या प्रमाणावर खर्च झालाय आणि त्यातच अंजुळा शिवारात कपाशी पीक उपटून फेकल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सोयगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. द व्हॉइस साठी विजय चौधरी, सोयगाव, औरंगाबाद.